निरोगी राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स. नंबर एक, दररोज एक तुळशीचे पान खाल्ल्याने कॅन्सरसारख्या रोगांपासून मुक्ती मिळते. नंबर दोन, जर तुमचे केस जास्त गळत असतील तर त्याचे कारण म्हणजे झोप व्यवस्थित होत नसेल, ताणतणाव असेल किंवा डिप्रेशन असेल, तर अशी बरेच कारणे केस गळतीचे असतात. म्हणून नियमित केसांच्या मुळांशी बदाम तेल आणि खोबरेल तेल व्हिटॅमिन ईचं कॅप्सूल टाकून या तेलाने मसाज करावा. असे रेगुलर केल्याने केस गळती थांबते. नंबर तीन, घसादुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्याच्या रसात मध आणि हळद याचे मिश्रण करून घ्यावे, नंतर पाणी पिऊ नये, याने घसादुखीपासून आराम मिळेल. नंबर चार, मलेरिया डेंगूसारख्या आजारांमुळे रक्तातील प्लेटलेट झपाट्याने कमी होतात, म्हणून पपई खावी, याने पांढऱ्या पेशींमध्ये वाढ होते. नंबर पाच, कणीस खाल्ल्यामुळे दात मजबूत होतात, त्यामुळे लहान मुलांना कणीस आवर्जून खाऊ घाला. नंबर सहा, चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी चेहऱ्यावर दुधात जायफळ उगाळून लावल्यास चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि पिंपल्स देखील येत नाही. नंबर सात, किडनी स्टोन बरा करण्यासाठी एक कप पाण्यात 8 खजूर रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकामे पोटी खावे आणि ज्या पाण्यात भिजवले आहे ते पाणी देखील प्यावे, याने किडनी स्टोन बरा होतो. नंबर आठ, सांधेदुखीसाठी रात्री झोपताना सांध्यांना एरंडेल तेलाने मसाज करावे, याने आराम मिळेल. नंबर नऊ, लहान मुलांना उचकी लागल्यास खडी साखर चघळायला द्यावी. नंबर दहा, घरात जास्त डास झाल्यास घरात झोपण्यापूर्वी कडुलिंबाच्या पानांचा धूर केल्यास डास घराबाहेर जातात. नंबर अकरा, मधमाशी किंवा गांधीलमाशी चावल्यावर त्या जागी थंड पाणी ओतावे आणि कांद्याचा रस लावावा, याने वेदना कमी होतात. नंबर बारा, थंडीने कपाळ दुखत असल्यास वेखंड उगाळून लावावे किंवा त्याची पूड लावावी. नंबर तेरा, लहान मुलांना पोटात गॅस झाल्यास ओव्याला हलक्या आचेवर तव्यावर भाजून घ्यावे, नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कपड्यात बांधून तव्यावर थोडा गरम करून पोटावर शेकवावे, यामुळे लहान मुलांच्या पोटदुखीचा त्रास कमी होतो. नंबर चौदा, दातदुखी थांबवण्यासाठी लवंग तेल 1 ते 2 थेंब वेदना होत असलेल्या दातावर लावावे, याने दातदुखी थांबते. नंबर पंधरा, छातीत कप तयार झाल्यास भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो. नंबर सोळा, गवती चहाची वाप घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते. नंबर सतरा, डायबिटीज किंवा मधुमेह असेल तर कपभर पाण्यात 2 चमचे आवळ्याचा रस टाकून पिल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. नंबर अठरा, केसांची वाढ होण्यासाठी 1 कप दह्यात आवळा पावडर मिक्स करून केसांना लावावे, हे आठवड्यातून एकदा करावा, याने केस वाढू लागते. नंबर 19, त्वचा टाईट राहण्यासाठी जवस पाण्यात टाकून उकळून घ्या, ते घट्ट झाले की काढून ते चेहऱ्यावर लावावे, याने त्वचा टाईट राहते आणि तरुण दिसते. नंबर 20, जर घाईने जेवण केले तर अशा लोकांना लठ्ठपणा होण्याचा धोका तिप्पट असतो, म्हणून नेहमी जेवण चावून खावे. या रोज वापरात येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.